तेल्हारा तालुक्यातील खंडाळा शिवारात शेतकऱ्यांच्या बकऱ्यांसह बिबट्याने गायीची शिकार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यजीव विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. तेल्हारा तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या खंडाळा शेत शिवारात एकाच महिन्यात व सलग एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 3 बकऱ्या व त्यांच्या 2 पिल्लांचा फडशा बिबट्याने पाडल्यानंतर या बिबट्याने परत गोठ्यामधील गायीचा कोथळा बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. येथील शेतकरी धनंजय पिलात्रे त्यांच्या गोठ्यातील 3 बकऱ्यांचा पिल्लासह बिबट्याने फडशा पाडला होता. घटनेला काही कालावधी उलटत नाही तोच पुन्हा बिबट्याने गोठ्यातील गायीवर हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेत तिला ठार मारले. बिबट्याच्या पावलांचे ठसे या गोठ्याशेजारी सर्वत्र दिसून येत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याची दहशत सर्वत्र पसरली आहे. शेतकरी आपापल्या शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिबट्याने ठार केलेल्या गायीचा अकोट वन्यजीव विभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे. शेतकऱ्याला लवकरच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच वन्यजीव विभागाने या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील सर्व शेतकरी बांधव करीत आहेत. 3 बकऱ्या त्यांची पिल्ले तसेच गायीच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतल्यानंतरही आम्हाला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली. मी मनोज रामपिलांतील खंडाळा येथून बोलत आहे. माझ्या शेतातील माया कोठा एक त्यातून माझ्या 4 जनावर खाल्ल्यात आले. त्यातून वन विभागानं त्याच्या ते भरपूर यातून मिळाली नाही. त्याच्याकरिता वन विभागानं भरपूर देण्यात यावी आणि आम्हाला शेतात येणे जाणे धोक्याचे झाले. आता याच्याबद्दल वन विभागाला काय आमचे दया येते त्यांनी करावी. 1.5 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही घरीच्या परिस्थितीने गरीब आहोत. याच्यामुळे आता त्यांनी त्यांचे काय निर्णय द्यायचे ते देणे त्याच्यात दखल घेण्यात यावी. मी माझं नाव धनंजय गजानन पिलांत्रे राहणार खंडाळा. मी येथील शेतकरी आहो अल्पभूधारक आणि माझे या महिन्यात एकंदरीत 1 ते 1.25 लाख रुपयाचं नुकसान झालं. आधी एक बकरीची पाठ नेली त्याच्यानंतर तिच्यापेक्षा मोठी पाठ नेली त्याच्यानंतर लगेच काही 1-2-3 दिवसात पिलावाली बकरी नेली आणि आज आपला मोठी गाय नेली आणि माझं या वन विभागाला एकच मागणं आहे की बा माझी जे नुकसान झालं या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी कारण आजपर्यंत मला कुठलेही याची जे प्राणी खाल्लेत त्यांची कुठलीच मदत मिळाली नाही आणि हा जो वन्य प्राण्यांचा जो हौदस इथं वाढलेला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे किंवा याचं तर कुठंतरी यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून आमच्या गावातील शेतकरी हे सुरळीतपणे शेतात जाणे चालू झाले पाहिजे कारण आज रोजी या वन्य प्राण्यांमुळे आमच्या शेतात जाणं येणं कमी झालं आहे. तरी वन्य विभागाने या जे हे प्रकरण झालं याची त्वरित दखल घ्यावी ही माझी कळकळीची त्यांना विनंती आहे.